मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने अतिवृष्टि व बाढ़ से प्रभावित फसल नुकसान का पंचनामा बनाने के निर्देश प्रशासन को दिए हैं। इस संबंध में तुरंत रिपोर्ट पेश करने को कहा गया। रविवार को अम्बाजरी तालाब में राज्य आपदा प्रबंधन बल की ओर से प्रात्यक्षिक किया गया। नदी में बाढ़ के अलावा जल संकट में फंसे लोगों को बचाने के लिए बचाव दल की ओर से किए जाने वाले प्रयासों का रोमांचक प्रदर्शन किया गया। आगे 3-4 वर्षापासून सातत्याने जे आपत्ती आणि डिजास्टर होत आहे, म्हणजे विविध प्रकारचे फ्लड असेल, अर्थक्वेक असेल किंवा सायक्लोन असेल, आता आलेला कोकणात आलेला महापूर आहे आणि लँडस्लाइडच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत, अशा ठिकाणी आपण NDRF आणि SDRF स्टेटची डिजास्टरची मॅनेजमेंट अकॅडमी आणि NDRF सेंट्रलची या पथकाच्या माध्यमातून हे बचाव कार्य केलं जातं। मी आज सगळा SDRFचा 2016 त्या फोर्सचा आढावा मी घेतला, स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट फोर्सचा। तर या रिझर्व फोर्सचा आढावा घेतल्यानंतर मला काही गोष्टी करायच्या होत्या की याचं स्ट्रेंथनिंग करणं हे अत्यंत आवश्यक वाटतं, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे NDRFच्या धर्तीवर आपल्याला SDRFची टीम बळकटी करून ते आज धुळे आणि नागपूर हे दोन आमचे सेंटर जे आहेत यांच्या या लागणारं संपूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीयुक्त पूर्णतः इक्विपमेंट जे लागतील तीसुद्धा भविष्यात करावं लागेल। ज्या गोष्टीची उणीव आहेत त्या करून एक स्ट्रेंथनिंग करून एक मजबूत अशी टीम कुठल्याही डिझास्टरला तातडीनं रिस्क्यू करून लोकांचे प्राण वाचवू शकेल, अशासाठी आज मी आढावा घेतला आणि त्याचा आज प्रत्यक्षिकही आम्ही बघितलं, आपण सर्वांनी बघितलं की ही सगळी जवान जीवावर उधार होऊन लोकांचं प्राण वाचवतात। बचाव दल के प्रमुख अधिकारियों की उपस्थिति में जवानों ने साहसिक कर्तव्य दिखाए। इस दौरान मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार प्रमुखता से उपस्थित थी। इस दौरान उन्होंने कहा कि किसानों की शिकायतों को गंभीरता से लिया जाए। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, PCN न्यूज नागपुर।